आविष्कार धोरणा 24 च्या प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील आविष्कार सेल प्रमुख संगनायक, त्याचबरोबर या आविष्कारासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतल्याची घेण्याचं ठरवलं आहे अशा सर्व प्राध्यापक वर्गाचं मी विद्यापीठ प्रशासनाच्या सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. मी आपण जास्त वेळ घेणार नाही, परंतु आविष्कार 2024 मध्ये प्रत्येक महाविद्यालयातील प्राध्यापकांना जर मेहनत घेतली आणि जर आपला संघ कसा यशस्वी प्रयत्न केले तर हा आविष्कार 2024 ही जी स्पर्धा आहे या स्पर्धा आयोजित करण्यामागचा राज्यपाल कार्यालयाचा आणि राज्यपाल महोदयांचा हेतू साध्य होईल. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त या सर्व आविष्कार स्पर्धेच्या प्रसंगी विविध सल्लागार समित्या आहेत, परंतु महत्वाची भूमिका आविष्कारचे प्रमुख डॉक्टर भास्कर साठी ज्यांच्या विभागामार्फत ही आविष्कार स्पर्धा आयोजित केली जात आहे, अशी विद्यार्थी कल्याण संचालक डॉक्टर सामंत्रेचं या संस्थेमध्ये स्वागत करतो. फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये भास्कर साठी विनंती करतो की आपण या आविष्कार स्पर्धेसंबंधी थोडक्यात हे करावं, त्यानंतर या सर्व आविष्कार स्पर्धेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असणारे सतीश भालशंकर सर त्यांची या आविष्कार संबंधात असणारा जी रूपरेख आहे ते आपण मांडतील, नंतर काही प्रश्न असतील ते प्रश्न उत्तर घेण्यात येतील आणि शेवटी ही आपली ही मीटिंग जी आहे ही मीटिंग संपन्न होईल. तत्पूर्वी भास्कर साठे आपण या आविष्कार स्पर्धा आयोजना संदर्भात आपली भूमिका थोडक्यात मांडावी, त्यानंतर भास्कर त्यानंतर सतीश भालशंकर सर मान्य कर. भास्कर साठे सर भास्करराव आहेत का? भास्कर साठे सर भास्कर साठे सर याचा कदाचित सुयोग आवाज येते माझा सर, तुमचा आवाज येतो सर? भास्कर साठे सर आहेत का? भास्कर साठे सर नसतील तर भास्कर साठे सर नंतर मार्गदर्शन करतील त्यांच्या वेळेप्रमाणे. तर मी सर्वप्रथम या आविष्कार स्पर्धा आयोजनाच्या संदर्भात विद्यापीठ म्हणून आमच्या आयोजन समितीला नेमकं काय वाटतं आहे, काय अपेक्षित आहे या संदर्भात मान्य करण्यासाठी या आविष्कार स्पर्धेच्या आयोजन समितीचे एक महत्वाचे सदस्य असणारे आमचे मित्र सतीश भालशंकर समिती करतो की आपण आपल्या सादरीकरणास प्रारंभ करावा. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय सर्वांना? येस येतोय येतोय सर. येस सर येतोय. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आविष्कार ही संकल्पना आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि गत 2 वर्ष आपल्या विद्यापीठाने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे पोस्ट कोविड नंतर. तर या वर्षी आपण आविष्कार हा अतिशय व्यवस्थित डिस्ट्रिक्ट लेवल पासून घेत आहोत. मागील 2 वर्ष तो झाला नाही, पण या वर्षी मात्र आपण तो डिस्ट्रिक्ट लेवल, युनिव्हर्सिटी लेवल आणि स्टेट लेवल या पद्धतीने घेणार आहोत. आणि 8 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा येथील महाविद्यालयांचा आविष्कारचा कार्यक्रम होईल आणि 10 ऑक्टोबर 2024 बीड आणि धाराशिव येथील असेल. मग या आविष्कारची संकल्पना तशी तर सर्वजणांना माहिती आहे, तरी पण एक रूपरेखा परत एकदा आपण समजावून घेऊया. एक छोटासा व्हिडिओ आहे, माझी इच्छा आहे की आपण तो बघावा. फक्त म्युझिक आहे. हो येतो सर. हा व्हिडिओ दाखवण्याचा हेतू हाच आहे की असाच एखादा विद्यार्थी आपला सुद्धा असावा जो आविष्कार करून दाखवावा. मग ही आविष्कार संकल्पना 2006 एस एम कृष्णा हे जे राज्यपाल होते त्यांच्या संकल्पनेतून आपल्याकडे सुरू झाली होती आणि रिसर्च इनोव्हेशन याला प्रमोशन करण्यासाठी या आविष्कारचं निर्माण झालं.
एकंदरीत सहा याच्या कॅटेगरीज आहेत, ह्युमॅनिटीज, लँग्वेज, फाईन आर्ट्स, प्युअर सायन्सेस, मेडिसिन अँड फार्मसी, ऍग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ. याला तीन लेवलवर पार्टिसिपेशन होतं, अंडर ग्रॅज्युएटचे स्टुडंट, पोस्ट ग्रॅज्युएटचे स्टुडंट आणि पोस्ट पी जी अर्थातच पी एच डीला किंवा एम फिलला जरी असतील विद्यार्थी, असे विद्यार्थी या लेवलमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. मग पार्टिसिपेट का व्हावं बुवा, काय महत्व आहे या आविष्कारचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळतो की त्यांनी जे काही संशोधन किंवा इनोव्हेशन त्यांना काही सांगायचं असेल तर त्यासाठी रितसर प्लॅटफॉर्म मिळतो. नुसतंच प्लॅटफॉर्म मिळत नाही तर रेकग्निशन आणि अवॉर्ड सुद्धा आहे आणि फेलोशिप सुद्धा मिळते, फायनान्शियल सपोर्ट सुद्धा मिळतो, जे मी या प्रेझेंटेशनमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे कसं आहे. मग सगळ्यात पहिलं येतं की सर कोण पार्टिसिपेट होऊ शकतं आणि त्याची एलिजिबिलिटी काय आहे. जसं मी सांगितलं की तीन लेवल आहेत, यू जी लेवल आहे, तर यू जी लेवलसाठी नेमकी जनरल ॲबिलिटी काय आहे, तर विद्यार्थी हा फुल टाइम बोनाफाईड स्टुडंट असावा ज्याने यू जी कोर्समध्ये आपल्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठातही जर कुठे यू जी कोर्सेस सुरू असतील तर अशा ठिकाणी त्याचं फुल टाइम ॲडमिशन झालेलं असावं, आणि नुसतंच ॲडमिशन झालेलं नसावं तर तो रेग्युलर स्टुडंटही असणं आवश्यक आहे. आता असंही असू शकतं की तो विद्यार्थी एनरोल झालाय पण त्याची परीक्षा झालेली नाही फर्स्ट सेमिस्टरची किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर अशी, तर किमान त्याची 12वी पास झालेली असावी आणि त्याचं ऍडमिशन नक्की झालेलं असावं, ही बेसिक क्रायटेरिया आहे. दुसरं बेसिक क्रायटेरिया अंडर ग्रॅज्युएटच्या स्टुडंटसाठी आहे की त्याचं वय जे आहे ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त आणि फक्त 25 वर्षच असावं, त्याच्या वर एकही दिवस चालत नाही. युजीचा विद्यार्थी हा 25 वर्षाच्या खाली असावा, हे पहिली अट तिथे लागून जाते. मग आता दुसरी जी लेवल आहे ती आहे पोस्ट ग्रॅज्युएट लेवल. मग पोस्ट ग्रॅज्युएट लेवलसाठी काय सर आहे जनरल ॲबिलिटी तर इलिजिबिलिटी, तर जनरल इलिजिबिलिटी हे आहे की तो सुद्धा फुल टाइम बोनाफाईड स्टुडंट असावा. त्यांनी एकतर जे अफिलिएटेड कॉलेजेस आहेत, रिकग्नाइज इन्स्टिट्यूट आहेत किंवा युनिव्हर्सिटीचे जे डिपार्टमेंट आहे तिथे फुल टाइम रेग्युलर ऍडमिशन घेतलेलं असावं आणि त्याचं सुद्धा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असावं, असाच विद्यार्थी इथे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला इलिजिबल आहे. मग पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटीचं किंवा वयाचं अट काय आहे सर, तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी 30 सप्टेंबर 2024 आत त्याचं वय 30च असावं, एक दिवसही त्यापेक्षा जास्त चालत नाही. ही झाली पोस्ट ग्रॅज्युएशनची. आता थर्ड लेवल आहे की बाबा पोस्ट पी जी नेमकं काय सर, पीपीजी लेवल ज्याला म्हणलं जातं, म्हणजेच असे विद्यार्थी ज्यांचं एम फिल चालू आहे, पी एच डी चालू आहे, डीएससी, डीलिट चालू आहे, अशा डिग्री चालू आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे आविष्कार या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करता येतं. फक्त या विद्यार्थ्यांचं कुठेही वयाची अट नाही, त्यांना वयाची अट नसल्यामुळे ते कधीही पार्टिसिपेट करू शकतात. पोस्ट डॉक्टरल असलेले स्टुडंट या कोर्ससाठी किंवा सॉरी या आविष्कार कार्यक्रमासाठी एलिजिबल नाही आहे. पोस्ट डॉक्टरल रिसर्चर्स आर नॉट अलाउड फॉर दिस वन. जे पी एच डी आणि एम फिल करतात असेच विद्यार्थी हे पीपीजी साठी एलिजिबल आहे. ठीक आहे, कोणकोण पार्टिसिपेट करू नाही शकत हेही आपल्याला माहिती असावं. कॅज्युअल किंवा एक्सटर्नल स्टुडंट जो बाहेरून आपला कोर्स करतोय असे विद्यार्थी याला अलाउड नाहीत. द स्टुडंट एनरोल इन डिस्टन्स एज्युकेशन, जे डिस्टन्स एज्युकेशन करतात ते एलिजिबल नाही आहेत. किंवा ज्यांचं प्रोव्हिजनल ऍडमिशन झालेलं आहे, कन्फर्म नाही आहे, असे विद्यार्थी सुद्धा एलिजिबल नाही आहेत. एक विद्यार्थी केवळ आणि केवळ एका विद्यापीठालाच रिप्रेझेंट किंवा एका इन्स्टिट्यूटलाच रिप्रेझेंट करू शकतो, तो मल्टिपल ठिकाणाहून नाही करू शकत. आणि स्टुडंट्सला एका वेळी एकच प्रोजेक्ट अलाउड आहे, तो मल्टिपल प्रोजेक्ट सुद्धा करू नाही शकत. सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं आहे की त्या विद्यार्थ्याकडे आयडेंटिटी कार्ड असणं फार गरजेचं आहे आणि विद्यापीठाने जो दिलेला पीआरएन नंबर जो आहे, रजिस्ट्रेशन नंबर, तो असणं फार आवश्यक आहे. दुसरं की विद्यार्थी कुठल्याही डिसिप्लिनमध्ये कॅटेगरीमध्ये त्याचं रिसर्च प्रोजेक्ट इथे आविष्कार मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे जे सहा क्रायटेरिया आपण म्हणालो होतो कॅटेगरीज, या सहा कॅटेगरीज ज्या आहेत
या सहा कॅटेगरीज मध्ये तुमचा युजीचा पीजीचा किंवा पोस्ट पीजीचा विद्यार्थी त्याचा प्रोजेक्ट जर सूट करत असेल त्या सहाही पैकी कुठेही तो इलिजिबल आहे. एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे पण त्याचा टॉपिक जर ह्युमॅनिटीजला सूट होत असेल तो ह्युमॅनिटीज मध्ये टाकू शकतो. किंवा एखादा ह्युमॅनिटीजचा विद्यार्थी आहे पण त्याचा विषय हा कॉमर्सला सूट होत असेल तर तो कॉमर्स अँड कॉमर्स मॅनेजमेंट लॉ मध्ये टाकू शकतो. म्हणजे इथे तुमची जी काही संकल्पना आहे आविष्कारची जी काही तुम्हाला मांडायची आहे ती मांडण्यासाठी इथे बंधन नाहीये. फक्त ती तुम्हाला माहिती हवी किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना माहिती हवी की ती कुठे सूट होते आणि त्याच सेक्शन खाली त्या विद्यार्थ्याला इथे प्रोजेक्ट टाकता आला पाहिजे. आता प्रोजेक्ट टॉपिक कसे सर्च करायचे, स्ट्रक्चर कसं करायचं किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस काय असायला हव्यात हे तुमच्या रिसर्च गाईड कडे किंवा त्या विद्यार्थ्याने त्याच्या गाईड कडे जाऊन हे पूर्ण करणं अपेक्षित आहे. मग आता हे कॉम्पिटिशन सर होतं कसं भाऊ असं कॉम्पिटिशन नेमकं कसं केलं जातं आम्हाला ह्याबद्दल माहिती नाही. तर कॉम्पिटिशन हे साधारणपणे डिस्ट्रिक्ट लेवलवर जेव्हा होणार आहे ते दोन राऊंड्स मध्ये होणार आहे. तर दोन राऊंड्स मध्ये जेव्हा होणार आहे तर पहिला टप्पा जो असेल तो आहे पोस्टर किंवा मॉडेल विथ पोस्टर प्रेझेंटेशन. ज्यांचं इथे मॉडेल असेल त्यांना पोस्टर प्रेझेंटेशन नसेल का सर? नाही. ज्यांचं मॉडेल आहे त्यांना सुद्धा पोस्टर प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि पोस्टर हे मॅन्डेटरी आहे. मग हे पोस्टर नेमकं बनवायचं कसं? तर पोस्टर जे बनवायचं आहे ते 1 मीटर बाय 1 मीटर या चौरस या चौकोनामध्ये तुम्हाला फ्लेक्स मध्ये प्रिंट करून आणणं अपेक्षित आहे ज्या दिवशी तुमचं कॉम्पिटिशन असेल. तर पहिला राऊंड जो असेल तो आहे तुमचा पोस्टर किंवा मॉडेल प्रेझेंटेशन राऊंड. यामध्ये तुम्हाला साधारणपणे एक 3 ते 7 मिनिट वेळ मिळेल तुमचं प्रेझेंटेशन सांगण्यासाठी. तुमची जी काही आयडिया आहे ती इथे प्रेझेंट करावी लागेल जजेस समोर आणि त्यानंतर पुढचे 3 मिनिट जजेस तुमच्यासोबत डिस्कस करतील की तुमची आयडिया ही समाज कल्याण किंवा मानव कल्याणासाठी किती युजफुल आहे. कारण की आविष्काराचा जो मेन हेतू आहे तो हाच आहे की तुमचं जे संशोधन आहे किंवा विद्यार्थ्यांचं जे संशोधन आहे हे समाज कल्याणासाठी मानव कल्याणासाठी किती उपयुक्त असेल. आणि मग ज्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन किंवा हे मॉडेल प्रेझेंटेशन झाल्यानंतर दुसरं जे आहे आपल्याला ते आहे पोडियम प्रेझेंटेशन. मग पोडियम प्रेझेंटेशन जे आहे याचा अर्थ काय? तर पोडियम प्रेझेंटेशन फक्त त्याच विद्यार्थ्यांचं होतं जे सिलेक्ट होतात पहिल्या राऊंड मधून. अर्थात जे पोस्टर प्रेझेंटेशन आहे त्यातून काही विद्यार्थी हे सिलेक्ट केले जातात पोडियम प्रेझेंटेशन साठी. पोडियम प्रेझेंटेशनचा अर्थ आहे की तुम्हाला साधारणपणे 10 ते 15 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स बनवायच्या असतात आणि तुम्हाला साधारणपणे 7 ते 10 मिनिटांचा वेळ मिळेल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन डिटेलमध्ये तुमच्या परत एकदा जजेस समोर मांडायचं आहे, ती संकल्पना परत एकदा सांगायची आहे आणि त्यानंतर मग तुमचं प्रेझेंटेशन जर अतिशय उत्तम असेल तर ते युनिव्हर्सिटी लेवलच्या जे काही आपला आविष्कार होणार आहे त्यासाठी जजेस रेकमेंड करणार आहेत. सगळ्यात महत्वाचं काय सर? का आमच्या विद्यार्थ्यांना सर भीती असते इथे नेमकं कोणत्या भाषेत? इंग्रजी असेल तर आमचे विद्यार्थी माघार घेतात. तर तुमच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगा की भाषेचं बंधन अजिबात नाहीये. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तिन्ही भाषेत ज्या भाषेवर त्या विद्यार्थ्याचं प्रभुत्व असेल त्या भाषेत त्याने त्याचं हे प्रेझेंटेशन देणं आवश्यक आहे. जेव्हा स्टेट लेवलची वेळ येईल त्यावेळेस विद्यापीठातर्फे तुम्हाला गाईडलाईन्स केले जातील की कशा पद्धतीने इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बोलायला हवं जेणेकरून आपण प्राइजेस आणू शकू. मग पोस्टर कसं बनवावं? जसं मी आता सांगितलं 1 मीटर बाय 1 मीटर तुमचं पोस्टर इथं असायला हवं, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुमचं रिसर्च मटेरियल व्यवस्थित प्रॉपरली दाखवता आलं पाहिजे. सुटेबल चार्ट्स, ग्राफ्स, टेबल्स दिसले पाहिजेत. फॉन्टची साईज इतकी असावी की 1 मीटर दूर उभं राहिलं तरी तुमचा जो काही प्रेझेंटेशन आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यांचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते व्यवस्थित इथे वाचता आलं पाहिजे. पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा सर इंग्रजी हसायला हवं का? असं काही बंधन नाही. जसं मी सांगितलं की प्रेझेंटेशनला सर भाषेचं बंधन नाहीये तर पोस्टरमध्ये सुद्धा तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेचा वापर करू शकता. आता इथे बोर्डमध्ये जी चौथी आपण इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, गाईडलाईन दिलेली आहे, ती फार महत्वाची आहे की कुठल्याही प्रकारे आपल्या पोस्टरवर, आपल्या विद्यार्थ्याच्या पोस्टरवर त्याचं स्वतःचं नाव, त्याची स्वतःची आयडेंटिटी, त्याच्या महाविद्यालयाची आयडेंटिटी किंवा विभागाची आयडेंटिटी किंवा विद्यापीठाची आयडेंटिटी आली नाही पाहिजे. कम्प्लिटली ते पोस्टरवर कुठेही हे नाव आलं नाही पाहिजे. जर ते चुकूनही आयडेंटिटी रिव्हील झाली तर त्या पार्टिसिपेंटला
या ज्या गाईडलाईन आपल्याला मिळालेल्या आहेत स्टेट लेवलच्या गाईडलाईन ज्या पब्लिश झालेल्या आहेत त्यानुसार तो डिस्क्वालिफाय होतो. त्यामुळे आपण आवर्जून आपल्या विद्यार्थ्याला सांगायचं आहे की इथे तुम्ही तुमचं आयडेंटिटी डिस्क्लोज नाही करायची. इव्हन जेव्हा तुमचं येथे प्रेझेंटेशन साठी हे विद्यार्थी आपल्याकडे 8 तारखेला आणि 10 तारखेला येतील तर त्यांना विद्यापीठातर्फे कोड दिला जाणार आहे. तो कोडच त्यांची आयडेंटिटी आहे. प्रेझेंटेशन करताना देखील त्यांनी त्यांचं नाव, त्यांच्या महाविद्यालयाचं नाव कुठेही सांगायचं नाही. केवळ सांगायचं माझा कोड हा 4 अंकी माझा कोड आहे, हीच माझी आयडेंटिटी आहे, जेणेकरून त्याचं डिस्क्वालिफिकेशन होणार नाही. ठीक आहे. मग आता मॉडेल कसे बनवावेत? तर काही विद्यार्थ्यांकडे मॉडेल असतात साधारणपणे शक्यतो प्युअर सायन्सेस, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, फार्मसी अँड मेडिसिन अँड फार्मसी या विद्यार्थ्यांकडे खास करून मॉडेल्स असतात, वर्किंग मॉडेल्स असतात. तर त्यांनी त्यांचे मॉडेल्स कसे बनवावेत? तर थर्माकॉलचे असतील तर अजूनच चांगलं, किंवा असे असावेत की ते नॉन पोल्युटिंग एनवायर म्हणजे अशा वस्तूंपासून बनावे की जे खराब नाही करणार अशा गोष्टी घेऊन येऊ शकतात. आपल्याकडे त्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिसिटी, पाणी या आणि टेबल ह्या गोष्टी त्या त्या इव्हेंट जिथे कुठे ऑर्गनाईज होणार आहे तिथे मिळणार आहे. त्यांनी फक्त आपल्याला जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल तिथे प्रायर आपल्याला सांगायचं आहे की मला ह्या गोष्टी माझ्या मॉडेलसाठी लागणार आहेत. तर मग जेणेकरून इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठ तशी सोय आपल्याला करून देऊ शकेल. मॉडेल प्रेझेंटेशन करताना देखील परत एकदा आयडेंटिटी रिव्हील झाली नाही पाहिजे. कॉलेजची असो, विद्यार्थ्याची असो किंवा विद्यापीठाची असो, कुठेही नाही झाली पाहिजे, अदरवाईज तो डिस्क्वालिफाय होणार. फायर वर्क किंवा अशा काही गोष्टी असतील तर त्या अलाउड नाही आहेत. म्हणजे अशा टाईपचे जिथे काही आग लागू शकते अशा काही गोष्टी जर असतील तर ह्या प्रेझेंटेशनमध्ये अलाउड नाही आहेत. तर अशाच गोष्टी ज्याला इलेक्ट्रिसिटी असेल पण त्या हार्मफुल नसतील अशाच प्रेझेंटेशन, असेच मॉडेल हे इथे अलाउड केले जातात. मग आता पोडियम प्रेझेंटेशन मध्ये काय काय लागेल सर? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्याला बनवायचं आहे, मग ते प्रेझी असेल, कॅनवा असेल, गुगल स्लाइड असेल किंवा मायक्रोसॉफ्टचं टूल असेल, ज्यात विद्यार्थ्याला सुटेबल वाटतं त्याने ते बनवायचं आहे. आणि पेन ड्राईव्ह मध्ये किंवा गुगल ड्राईव्ह वर ते स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या दिवशी पोडियम प्रेझेंटेशन असेल ते डाउनलोड करून तो तिथे वापरू शकतो. परत एकदा प्रेझेंटेशन कसं असावं? इंग्लिश असू शकतं, मराठी असू शकतं किंवा हिंदी असू शकतं. फॉन्ट चांगले असावेत जेणेकरून ते प्रेझेंटेशन मध्ये चांगले दिसावेत आणि आपल्याला इथे प्रेझेंटेशन सोपं जाईल. ठीक आहे. या बाकीच्या गोष्टीत जसं आयडेंटिटी आहे तेच. मग किती लेवल आहेत बुवा सर? तर 3 लेवल आहेत. डिस्ट्रिक्ट लेवल राऊंड असेल प्रिलिमिनरी जो 8 आणि 10 तारखेला आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो युनिव्हर्सिटी लेवल राऊंड असेल. म्हणजे जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड होतील स्टेज 1 मधून म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल मधून, असे विद्यार्थी कम्पीट करतील, ते कम्पीट वर्ड आहे, कम्पीट झालाय, कम्पीट करतील युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये. त्याची जी काही तारीख असेल, डेट असेल, विद्यापीठ स्वतंत्रपणे इथे जाहीर करेलच. त्यानंतर जे 48 विद्यार्थी हे युनिव्हर्सिटी मधून पुढे जातील, असे 48 भाग्यवंत हे स्टेट लेवलला आपल्या विद्यापीठाला रिप्रेझेंट करतील आणि तिथून बक्षीस जिंकून आणतील. ठीक आहे. मग आता ऍबस्ट्रॅक्ट काय असतो असं कसं पार्टिसिपेट व्हावं? तर विद्यार्थ्यांना इथे आपल्या जी काही संशोधनाची संकल्पना आहे त्या संकल्पनेचं सारांश लिहिणं आवश्यक आहे, त्यालाच ऍबस्ट्रॅक्ट आपण म्हणतो. ऍबस्ट्रॅक्ट कसा असावा? तर अनस्ट्रक्चर्ड असावा. त्याचा फॉर्मॅट, त्याचं जे काही आहे सॅम्पल, हे आपल्या विद्यापीठाच्या आविष्काराचं जे पोर्टल आहे तिथे आपण एक सॅम्पल ठेवलेलं आहे, त्याची PDF बनवून त्याला अपलोड करायची आहे. PDF फॉर्मॅटच अलाउड आहे, दुसरी फाईल चालणार नाही. JPEG किंवा वर्ड फाईल अलाउड नाही, फक्त आणि फक्त PDF फाईल अलाउड आहे. त्यामध्ये त्यांनी काय लिहायला हवं? टॉपिक लिहायला हवं, त्याचं रिसर्च मेथोडॉलॉजी काय आहे संक्षिप्तपणे त्याचं सांगायला हवं आणि काय काय इम्पॉर्टंट फाइंडिंग असतील या सगळ्यांचं सारांश साधारणपणे 1 पानामध्ये असायला हवं, फारही नको, केवळ 1 ते 1.5 पानामध्ये त्यांनी त्याचं हे सगळं जे काही संशोधनाचं कार्य आहे ते सांगायला हवं. रेफरन्सेस टाकायचे नाही आहेत आणि लिमिट जी आहे ती केवळ आणि केवळ 200 ते 300 शब्दांचीच आहे. ऍबस्ट्रॅक्ट फार महत्वाचं आहे, त्याशिवाय विद्यार्थी इथे आपल्या या आविष्कार या कार्यक्रमामध्ये सहभागी नाही होऊ शकत. सर आपण सगळं सांगितलं पण याच्यातून फायदा काय? कारण की आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांगावं लागेल की आविष्कार का करायला हवा. तर अवॉर्ड्स अँड रेकॉग्निशन मिळतं. अवॉर्ड्स काय? तर सर्टिफिकेट मिळतात. हे अत्यंत चांगले सर्टिफिकेट्स असतात जे भविष्यात ते त्यांच्या करिअरला वापरू शकतात, रिसर्च करिअरमध्ये यूज करू शकतात. सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन मिळेल, प्रत्येकाला मिळणार आहे. जे जे विद्यार्थी इथे पार्टिसिपेट होतील त्या प्रत्येकाला इथे सर्टिफिकेट दिलं जातं. आणि सर्टिफिकेट ऑफ मेरिट म्हणजे जे विद्यार्थी जिंकतील, मग ते डिस्ट्रिक्ट लेवल असेल, युनिव्हर्सिटी लेवल असेल
किंवा स्टेट लेवल असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना इथे सर्टिफिकेट ऑफ मेरिट मिळतं त्या त्या नंबरनुसार, पहिला दुसरा तिसरा जे काही असेल. आणि मग सर अजून काय असतं बुवा, नुसतं सर्टिफिकेटवरच भागवणार का? नाही, तर स्टेट लेवलला, हे स्टेट लेवलला आहे बरं, नाही तर आपण म्हणाल सर डिस्ट्रिक्ट लेवलला एवढं असेल तर खूपच छान, डिस्ट्रिक्ट लेवलला फक्त सर्टिफिकेट आहेत, हे स्टेट लेवलचं मी सांगतोय. कारण की स्टेट लेवलला तब्बल 24 लाख रुपयांचं फेलोशिप आणि प्राइजेस हे दरवर्षी दिले जातात. मग प्राइजेस काय आहेत, तर प्रत्येक सब्जेक्ट मधून, म्हणजेच सहा कॅटेगरीज आहेत ना आपल्याकडे, तर सहा कॅटेगरीज मधून प्रत्येक यूजीला, प्रत्येक पीजीला आणि पीपीजीला या समोर दिलेल्या रँक नुसार ही कॅश प्राइज दिलं जातं. म्हणजे अर्थात इथे 18 प्राइजेस जे आहेत हे यूजी लेवलला मिळणार, कारण की सहा कॅटेगरीज तिथे आहेत, कॉमर्स मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, प्युअर सायन्सेस आणि इतर उर्वरित. मग पहिल्या विद्यार्थ्याला जो फर्स्ट रँक येईल स्टेट लेवलला त्याला 5,000, दुसऱ्याला 3,000 आणि तिसऱ्याला 2,000. पीजी लेवलला तसंच परत 18 प्राइजेस मिळणार, 5,000, 3,000, 2,000 या क्रमाने. आणि पीपीजीला मात्र, म्हणजे पीएचडीच्या विद्यार्थ्याला मात्र 2 रँक काढले जातात आणि त्याला पहिल्याला 5,000 आणि दुसऱ्याला 3,000 मिळतात. या व्यतिरिक्त ट्रॉफीज आणि मेडल सुद्धा दिले जातात, हे स्टेट लेवलचं आहे. फक्त एवढंच होतं का सर, एवढं 5,000 भाग घेतलं जातं? नाही, तर जे विद्यार्थी इथे जिंकून येतात स्टेट लेवलला त्यांना यूजीच्या विद्यार्थ्याला एका वर्षासाठी तब्बल दरमहा 35,000 रुपये फेलोशिप मिळते पहिल्या रँकला, दुसऱ्या रँकला 30,000, तिसऱ्या रँकला 25. पीजी मध्येही सेम, पीपीजी जे पोस्ट पोस्ट पीएचडी आहेत, म्हणजे पीएचडी करणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त फेलोशिप इथे मिळते, अगदी 1,20,000 आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 1,00,000 रुपये अशी एवढी फेलोशिप ही इथे विद्यार्थ्यांना मिळून जाते. म्हणजे 35,000 दरमहा एक वर्षासाठी असं यूजी आणि पीजी मध्ये, आणि पीएचडी साठी 2 वर्षाकरता 1,20,000 पहिल्या विद्यार्थ्याला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला 1,00,000 प्रतिमहा ही एवढी फेलोशिप इथे दिली जाते. मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, डेट्स. रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार सर? तुम्ही माहिती दिली रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे आमच्यासाठी, तर 18 तारीख होती पण समहाव टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता ती 20 तारीख झालेली आहे. तर आजपासूनच आपल्या ह्या आविष्कारच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या आविष्कारचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, ते 30 तारखेपर्यंतच असणार आहे. 30 तारखेनंतर ते बंद होईल कारण की नियोजनाला वेळ लागणार आहे. आणि मग 8 तारखेला छत्रपती संभाजीनगर व जालना येथील जिल्ह्यामध्ये तिथील जे जे काही कॉलेजेस निवडले गेलेले आहेत ते नंतरच्या ह्याच्यात त्याची सर्व इत्यंभूत माहिती तुम्हाला DSW ऑफिसमधून मिळूनच जाईल. आणि दुसरं आहे 10 तारखेला बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर मग असेल युनिव्हर्सिटी लेवलच्या डेट्स, जे विद्यापीठ लवकरच जाहीर करेल. आणि स्टेट लेवलच्या डेट्स मात्र फायनल आहेत, फिक्स आहेत, त्या मी इथे आताच तुम्हाला सांगून टाकतो. 11 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड येथे होणार आहे. ठीक आहे, हे झालं की बाबा आविष्कार काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या डेट्स काय आहेत. पण आता सर आम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं हे माहितीच नाही किंवा तुम्ही सांगितलंच नाही, तर आपण आता ते बघूयात की रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे. रजिस्ट्रेशनच्या लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला इथे शेअर केल्या जातील. इथे वेबसाईट तुमच्या समोर आहे, ही अशी एक वेबसाईट आपण इथे बनवलेली आहे. ठीक आहे, या वेबसाईट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर इथे आपल्याकडे आविष्कार बद्दलची सगळी माहिती इथे दिलेली आहे. अर्थात म्हणजे थीम काय आहेत, कोणत्या कोणत्या थीम असतील याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. जसंच तुम्ही इथे जाल, जसंच ह्युमॅनिटीज अँड लँग्वेज, कॉमर्स मॅनेजमेंट, लॉ, ही सगळी माहिती इथे मूलभूत दिलेली आहे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यात एलिजिबिलिटी दिलेली आहे, अर्थात लेवल यूजीला काय असावी, पीजीला काय असावी, पोस्ट पीजीला काय असावी या संदर्भात रुल्स अँड रेग्युलेशनची माहिती एलिजिबिलिटी मध्ये दिलेली आहे. कॉन्टॅक्ट मध्ये इथे आपल्या आविष्कारचा जे काही सेल आहे त्याचा इथे तुम्हाला ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा सर आता आम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर आपण आपल्या विद्यार्थ्याला इथे सांगायचं आहे त्याने क्लिक करायचं आहे स्टुडंट साइन अप. कुठे क्लिक करणार विद्यार्थी? स्टुडंट साइन अप. इथे एक डेमो आपण आता तयार करूया. मी इथे एक विद्यार्थ्याचं नाव टाकून एक ईमेल इथे टाकून तयार करतो. समजा इथे मी नाव टाकलं भालशंकर
बी आता ऑलरेडी माझ्या नावाने टेस्टिंग खूप झालं म्हणून मला नाव बदलावं लागतंय. मी इथे ऍड्रेस टाकतो. इथे ईमेल ऍड्रेस, त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे. इथे आपण ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजेसचे नाव टाकलेले आहे, तरी पण जर काही कोणाच्या कॉलेजेसचं नाव राहिलेलं असेल तर त्यांनी आवर्जून आविष्कारच्या सेलच्या ईमेलवर पाठवून द्यावं, जेणेकरून ते नाव अपडेट करण्यात येईल. इथे डेमो म्हणून मी इथे मुक्तानंद कॉलेज आहे त्याचं कॉलेज चूज केलेलं आहे. आणि इथे पासवर्ड मी सेट करतो. पासवर्ड अतिशय सिम्पल ठेवलेलं आहे, त्याला काही आपण बॅरियर सध्या तरी नाही ठेवले. सिम्पल कुठलाही पासवर्ड ठेवू शकतो विद्यार्थी आणि साइन अप करायचं आहे. ऑलरेडी माझा मोबाईल नंबर इथे झालेला आहे, तर डेमो मध्ये मी दुसरा घेतो. ओके, त्यानंतर इथे अशा पद्धतीने लिहून येईल की फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली, आणि मग त्या विद्यार्थ्याने इथे लॉग इन हिअर म्हणून ऑप्शन आहे, तिथे जायचं आहे. आणि आता आपण इथे आपला तो जो ईमेल आहे तो ईमेल इथे टाकूयात, ज्या ईमेलने आपण इथे रजिस्ट्रेशन केलंय. आणि जो काही पासवर्ड त्या विद्यार्थ्याने, हे विद्यार्थ्याचं लॉग इन आहे, त्याने विद्यार्थ्याने करावं. आता इथे केल्यानंतर लक्षात आलं की बाबा त्याचं डिटेल दिसतंय, पण इथे काहीतरी लिहून आलंय युअर रजिस्ट्रेशन इज पेंडिंग अप्रुव्हल. तर आता तुमच्या महाविद्यालयाला जे अफिलिएशनचे आपण कोड दिलेले आहेत, त्या अफिलिएशनचे जे काही तुम्हाला लॉग इन दिलेले आहेत, तेच लॉग इन इथे तुम्हाला वापरायचे आहेत. आणि त्या लॉग इन थ्रू तुम्ही इथे तुमचं इथे कॉलेज आणि ॲडमिन ऑब्लिक कॉलेज लॉग इन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे मला एक जे काही इथे कॉलेज दिलं होतं मी त्याचं डिटेल टाकतो. ठीक आहे, असं सक्सेसफुल मेसेज येईल. आणि त्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीने टेबल दिसेल की तुमच्या विद्यार्थ्यांनी कोणत्या थीम मध्ये कोणत्या लेवल मध्ये अप्लाय केलेलं आहे हे सगळं काही इथे दिसून येईल. आणि आता आपण इथे स्टाफ सुद्धा ऍड करू शकतो. एडिट स्टाफ इथे मॅन्डेटरी आहे, पुढे मी जाऊन सांगेलच तुम्हाला. सगळ्यात अगोदर आपण विद्यार्थ्याचं इथे कम्प्लीट करून घेऊयात. त्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजचे जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजे जे हे आविष्कार पोर्टल आता हँडल करतील, त्यांनी लॉग इन केल्यानंतर विलिंग टू पार्टिसिपेट या लिंकवर क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला ते नाव दिसून येईल. जसं आता हे बघा, सुरुवातीचे दोन विद्यार्थी जे आहेत त्यांना मी ऍक्सेप्ट केलेला आहे म्हणून एक ऍक्सेप्टेड स्टेटस दिसेल. आता आपण जो तिसरा विद्यार्थी तयार केला त्याचं इथं स्टेटस आपलं पेंडिंग दिसतंय, तर तुम्ही ऍक्शन करायचं आहे ऍक्सेप्ट. जर तो विद्यार्थी तुमचा असेल तर तुम्ही इथे ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्ट केलं की स्टेटस इथे बदलून जाईल. विद्यार्थ्याचा स्टेटस आपल्याला इथे काय दिसतंय ते बघा, ते ऍक्सेप्टेड दिसू लागलं. यानंतर महाविद्यालयाचं काम थोड्या वेळासाठी आपण खाली करूया, म्हणजेच आपलं विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन अद्यापही पूर्ण नाही झालंय. आता विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशन मध्ये मी परत आलो, रिफ्रेश केलं किंवा विद्यार्थ्याचं लॉग आउट करून मी परत एकदा लॉग इन करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी हे कॉपी करतो ईमेल आणि मी लॉग आउट करून परत एकदा लॉग इन करतो स्टुडंटच्या लॉग इन मध्ये पासवर्ड टाकून. ठीक आहे, आता बघा इथे पेंडिंग अप्रूव्हल दाखवत नाही. आता इथे ग्रीन बटन येतंय रजिस्टरनं, इथे क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यानं. आणि इथे परत एकदा त्यांनी त्याची माहिती ही व्यवस्थित भरायची आहे. आता या माहितीमध्ये कुठेही त्यांनी चूक नाही करायची आहे, ही माहिती अत्यंत अचूकपणे त्यांनी भरायची आहे. जो काही ईमेल तो वापरत आहे तो परत एकदा त्याने इथे टाकायचा आहे. त्यानंतर जो काही मोबाईल नंबर त्याने अपडेट केलेला आहे तो नंबर इथे आपण अपडेट करूयात. आता माझ्या लक्षात नाही त्याच्यामुळे मी वेगळा टाकतो.
ठीक आहे. त्यानंतर त्याने जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 24-25 वर्षाच्या आत युजीला आणि 30 वर्षाच्या आत पीजीला अलाउड आहे. तर मी समजा इथे डेट टाकतो, सॉरी 4/10/2000. ठीक आहे, म्हणजेच मी इथे यूजी या अभ्यासक्रमासाठी इलिजिबल होऊन जातो. त्यानंतर मला फोटो अपलोड करायचा आहे. तर हा फोटो, या फोटोची साईज ही 250 KB खाली असावी, त्याच्या वर नसावी. आणि जेपेग किंवा पीएनजी, खास करून जेपेग म्हणजे जीपीएजी फॉर्मॅट, या फॉर्मॅट मध्येच तुमची फाईल असावी, अन्यथा ती फाईल अपलोड होणार नाही. इथे मी माझा फोटो अपलोड करतो. ठीक आहे, त्यानंतर समजा डिस्ट्रिक्ट लेवलवर एकच विद्यार्थी अलाउड आहे का? अजिबात नाही. इथे तुम्ही दोन विद्यार्थी अलाउड करू शकता. तर मॅक्सिमम दोनच विद्यार्थी डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत येऊ शकतात. तर समजा जर तुमच्या प्रोजेक्ट मध्ये किंवा विद्यार्थ्याच्या प्रोजेक्ट मध्ये दोन विद्यार्थी आहेत, तर त्यांनी इथे त्यांनी अप्लाय करताना इथं ऍड करायचं आहे. ऍड स्टुडंट हे विद्यार्थ्याचंच काम आहे, त्यांनी करायचं इथे ऍड क्लिक करायचं. जर दोन पार्टिसिपंट एका प्रोजेक्टवर इथे सहभागी होऊ इच्छित असतील तरच, अन्यथा आवश्यकता नाही. समजा आता मला वाटतंय किंवा दोन विद्यार्थी आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत मला काम करायचंय, तर मी इथे एक दुसरा विद्यार्थी ऍड करून टाकतो. ठीक आहे, इथे मी त्याचा ईमेल सुद्धा देणार आणि त्याचं जेंडर स्पेसिफिक जी काय चूज करणार आणि त्याची सुद्धा डेट ऑफ बर्थ. तो सुद्धा नियमानुसार, समजा मी यूजी लेवलला असेल तर तो सुद्धा यूजीलाच अलाउड आहे आणि त्याचं वय सुद्धा 25 वर्षापेक्षा खालीच असायला हवं, अन्यथा तो एलिजिबल नाही. मग जो कोणी विद्यार्थी वयाच्या अटीमध्ये बसत असेल तो एकटाच इथे सहभागी होऊ शकतो. समजा असं अजून करूयात की हाही विद्यार्थी एलिजिबल आहे. ठीक आहे, परत त्याचा देखील फोटो परत एकदा जीपेग फॉर्मॅट मध्येच असायला हवा. मग इथे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा त्या प्रोजेक्टचं टायटल, ज्या प्रोजेक्टवर विद्यार्थी आविष्कार या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छितो त्याचं टायटल. मग तो कोणत्या थीम मध्ये करू शकतो, तर या 6 थीम पैकी त्याला जिथे सुयोग वाटतंय ती त्यांनी चूज करायला हवं. त्यानंतर प्रेझेंटेशन टाईप, पोस्टर मध्ये करायचंय का फक्त, जर फक्त पोस्टर असेल तर त्यांनी इथे पोस्टरला करायचंय. जर त्याला वाटतंय की मॉडेल विथ पोस्टर, तर त्यांनी मॉडेल विथ पोस्टर करावं. पण लक्षात घ्या इथे, जर त्यांनी मॉडेल विथ पोस्टर केलं तर मॉडेलसाठी लागणाऱ्या ज्या काही त्याला आवश्यक बाबी आहेत त्या त्यांनी आत्ताच सांगायला हव्या. जसं की त्याला इलेक्ट्रिसिटी हवी असेल, टेबल हवा असेल तर ते त्याने चूज करावं, किंवा त्याला वॉटर पाणी पण हवं असेल तर तेही चूज करावं. त्याला जर लाइट लागत नसेल, पाणी टेबल लागत असेल, त्यांनी ते चूज करावं. किंवा त्याला नुसता टेबल लागत असेल, त्यांनी नुसतं टेबल चूज करावा. आता मला असं वाटतं की इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मध्ये माझा प्रोजेक्ट आहे, तर मला लाईट पण लागते आणि टेबल पण लागतोय, मी ह्या दोन्ही गोष्टीला टिक करेल. जो विद्यार्थ्याला मॉडेल नसेल त्याने फक्त पोस्टर करावं आणि पुढे जावं, काही अडचण नाही. पण ज्याचं मॉडेल असेल त्याने मॉडेलला चूज करावं आणि काय आवश्यक आहे त्या बाबी इथे आवश्यकपणे टिक करायला हव्या. आता त्या टिक केल्यानंतर पुढे काय करायचं सर? तर मग पुढे जसं मी सांगितलं ऍबस्ट्रॅक्ट, मग आम्हाला ऍबस्ट्रॅक्ट तर माहित नाही सर. ऍबस्ट्रॅक्ट तुम्हाला मी दाखवून देतो की ऍबस्ट्रॅक्टचा फॉर्मॅट काय आहे. आपल्या विद्यापीठाची जी आविष्कारचं जे मुख्य पेज आहे त्याच्यावर आपण आपला हा फॉर्मॅट ठेवलेला आहे. या वेबसाईटवर सुद्धा आपण ठेवणारच आहोत आणि तिथे सुद्धा तो अवेलेबल असेल. आणि त्यासोबतच तो जो काही फॉर्मॅट आहे तो आपण व्हॉट्सअपवर देखील शेअर करूया. तो PDF वर्ड फाईल असेल, पण त्याला तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ही आहे, याच्यावरच आपल्या सगळ्या माहिती असतील. तर ही इथे दिसत असेल तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट फॉर्मॅट, याला तुम्ही डाउनलोड करा. हा वर्ड फॉर्मॅट आहे, त्याच्यावर इथे तुम्हाला तो डाउनलोड करून बघायचा आहे. आणि त्यानंतर या वर्ड फॉर्मॅटमध्ये अगदी या पद्धतीने सिंपल फॉर्मॅट आहे. इथे त्या प्रोजेक्टचं नाव आणि ऍबस्ट्रॅक्ट मध्ये डिटेल माहिती. इथे कुठेही त्या विद्यार्थ्याने त्याची आयडेंटिटी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये रिव्हील नाही करायची आहे. फक्त आणि फक्त ती जी काही माहिती इथे त्रोटकपणे इथे टाकायची आहे, कीवर्ड्स. आणि त्या फाईलला त्याचा जो काही ऍबस्ट्रॅक्ट, फक्त ऍबस्ट्रॅक्ट लिहून त्यांनी तिथे सबमिट करायचं आहे. बाकी कोड ऑटोमॅटिक विद्यापीठाच्या वेबसाईटद्वारे तिथे लागणारच आहे. ठीक आहे, मग आता तो PDF बनवेल. मग PDF कशी अपलोड करायची? तर इथे ऍबस्ट्रॅक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, बघा, अपलोड ऍबस्ट्रॅक्ट, त्याच्यावर चूज करायचं आहे.
ठीक आहे. आणि एखादी आता मी एक सॅम्पल एखादी फाईल जी याला सुद्धा बंधन आहे अगदी 100 KB आतच शक्यतो फाईल असावी आणि ती स्वाभाविकपणे 100 KB आतच फाईल जाईल, थोडीफार मागे पुढे पण जास्त नसावी. एखादी छोटी फाईल मी बघतोय जी PDF मध्ये असेल आणि छोटीशी असावी. ठीक आहे, मी ही फाईल अपलोड करतो. ठीक आहे, आणि त्यानंतर सुपरवायझरचं नाव, जे गाईड असतील त्यांना देखील इथे प्रमाणपत्र मिळतं, तर त्याच्यामुळे त्यांचंही नाव इथे आवश्यक आहे, त्यांचा मोबाईल नंबर. त्यानंतर त्यांचा देखील इथे ईमेल ऍड्रेस आवश्यक आहे. आणि यानंतर इथे प्रिव्ह्यू केल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला असा दिसेल. हा डेटा व्यवस्थित आपण बघून घ्यायचा आहे, नाव वगैरे व्यवस्थित आलंय का, लेवल बरोबर आली आहे का, डेट ऑफ बर्थ बरोबर आलंय का, फोटो बरोबर आलाय का, टायटल, त्यानंतर प्रेझेंटेशन जे काही करायचं आहे ते इथे बरोबर आलंय का, माझी PDF फाईल इथे अटॅच झालेली आहे का या पद्धतीने. त्यानंतर मला काही काही लागणाऱ्या सर्व्हिसेस, माझ्या दुसऱ्या पार्टनरचं नाव, त्याचाही फोटो बरोबर आलाय का, सगळं जेंडर वगैरे बरोबर आलंय का, हे त्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. आणि इथे कॅप्चा दिलेला आहे, त्या कॅप्चावर ओके करायचं आहे. इथे तुमचं ग्रीन बटन आलं की समजायचं की ही माहिती योग्य आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे सबमिट करायची आहे. याला साधारणपणे 5 सेकंद वेळ घेतो. इथे एक मेसेज तुम्हाला येईल, हा नंबर त्या विद्यार्थ्याने नोट डाऊन करायचा आहे. आता इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल बघा, 5103 हा या विद्यार्थ्याचा आयडेंटिटी नंबर आहे. म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला आता हा विद्यार्थी केवळ आणि केवळ ह्या 4 अंकांनीच ओळखला जाणार आहे. त्याने तो नंबर आवर्जून लक्षात ठेवायचा आहे, नोट डाऊन करायचा आहे, तो नंबर त्यांनी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे त्यांनी ओके करायचं. अशा पद्धतीने हा फॉर्म आता जनरेट होईल. बघा, ही PDF फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म आपला तयार झालेला आहे. डिस्ट्रिक्ट लेवल आविष्कार, त्यानंतर इथे लेवल, थीम, टायटल, नेम ऑफ द फर्स्ट पार्टिसिपेंट, जेंडर, त्याचं वय, त्याचे फोटो, त्याच्या पार्टनरचा फोटो, त्याच्या पार्टनरचं डेट कोण आहे, टीमची साईज किती आहे, हे सगळं काही इथे येऊन जाईल. तो कोणत्या महाविद्यालयाला रिप्रेझेंट करतोय, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, त्याचं मोड ऑफ प्रेझेंटेशन काय आहे, त्याला लागणाऱ्या फॅसिलिटीज काय आहेत, त्याची गाईडचं नाव काय, हे सगळं. आणि त्यानंतर ह्याची प्रिंट काढून त्या विद्यार्थ्याने इथे त्याची स्वतःची सही करायची आहे, त्याचे जे कोणी आविष्कारचे त्याच्या महाविद्यालयाचे कॉर्डिनेटर त्यांनी सही करायची आहे, आणि प्रिन्सिपलची सही आणि त्यांचं सही शिक्का आवश्यक आहे. हे प्रिंट केल्यानंतर हे फॉर्म त्यांनी त्याच्या महाविद्यालयात जमा करायचे आहेत. आणि हे सगळे फॉर्म घेऊन आता काम सुरू होत आहे आपल्या इथे, आपले जे महाविद्यालयाचे जे कॉर्डिनेटर आहेत त्यांचं, त्यांना हे लॉग इन मिळालेलं असणार आहे. मग त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी जायचं आहे होमवर. होमवर गेल्यानंतर हा जो काही टेबल तुम्हाला दिसत आहे ना, रिसर्च प्रोजेक्ट, वर तर तुमच्या महाविद्यालयाची नावाची माहिती असेल, खाली इथं हे, इथं तुमच्याकडे ऑटोमॅटिक माहिती येऊन जाईल की तुमच्याकडून एकंदरीत किती विद्यार्थी कोणत्या कोणत्या थीममध्ये पार्टिसिपेट होत आहेत. जसं की आता इंजिनिअरिंगमध्ये UG मधून 2 आहेत टीम, PG मधून 1 आहेत, एकंदरीत 3 टीम येणार आहेत. प्युअर सायन्सेसमध्ये UG मधून 2, PG मधून 1, या 3, अशा एकंदरीत 6 टीम या श्री मुक्तानंद कॉलेज गंगापूर येथून येणार आहेत. आता पुढचं आहे की एक कॉन्टिजंट काय आहे, तर कॉन्टिजंटचा अर्थ आहे की बाबा आपल्याकडे जेव्हा आविष्कार होणार आहे तर प्रत्येक महाविद्यालयातून त्यांचं कॉर्डिनेटर येणं आवश्यक आहे, किमान 2, एक मेल एक फिमेल अपेक्षित असतं. मग कसं ऍड करायचं, तर इथे एडिट म्हणून एक ऑप्शन आहे. ऍक्च्युली ते ऍड असतं, पण आता ऑलरेडी मी ट्रेनिंग दिलं होतं एका ठिकाणी म्हणून ते ऍड झालेलं आहे. तर इथे एडिटच्या ऐवजी ऍड असेल सुरुवातीला, तिथे तुम्ही ऍड स्टाफ करायचं आणि इथे तुमचं नाव टाकायचं आहे. म्हणजे जे कोणी कॉर्डिनेटर आहेत त्यांचं नाव, त्यांचं डेझिग्नेशन, ते असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा अजून असतील, त्यानंतर त्यांचा ईमेल, त्यांचा मोबाईल नंबर, फिमेल कॉर्डिनेटर जे आहेत त्यांचंही डिटेल इथे येऊन जाईल. जर याच्या व्यतिरिक्त तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ येणार असेल तर त्याचंही डिटेल ते तुम्ही इथे ॲड करायचं आहे. नसतील तर फक्त टीम मॅनेजर मेल फिमेल आवश्यक आहे. आणि हे सगळं तयार झाल्यानंतर प्रिंट रिपोर्ट म्हणून ऑप्शन आहे. हा रिपोर्ट सुद्धा डाउनलोड करून याच्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सही घेऊन ठेवायची आहे. आणि हा हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर्सकडे सबमिट करायचं आहे, जेणेकरून ते नियोजन करण्यासाठी त्यांच्याकडे हे सगळे फॉर्म्स अवेलेबल असतील. अर्थात साठेसर यावर जास्त भाष्य करतील माझ्यापेक्षा.
आणि ह्या व्यतिरिक्त दुसरी लिस्ट तुम्हाला महत्वाची म्हणजे डाउनलोड करायची आहे ती ही वाली. इथे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचा फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर तो ऑप्शन इथे परत एकदा दिलेला आहे. जसा आता आपण हा फॉर्म भरला होता तर हा फॉर्म इथे भालशंकर VB हा दिसत असेल बघा आपण आत्ता भरलेला, तो इथे तुम्हाला परत एकदा बघायचा असेल तर तुम्ही इथं तो बघू शकता आणि डाउनलोड करू शकता. आणि ही लिस्ट सुद्धा तुम्हाला परत एकदा प्रिंट आउट काढायची का, तर याच्यामध्ये तुम्हाला कोड दिसत असेल म्हणजे जेणेकरून तुम्हालाही माहीत पाहिजे की तुमच्या विद्यार्थ्याला कोड काय दिलेला आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला सांगू शकता की प्रेझेंटेशनला फक्त तू हा कोडच सांगायचा आहे, तुझं बाकी काही आयडेंटिटी तिथे रिव्हील नाही करायची. हा कोड इथे डाउनलोड होतो फुल प्रिंट मध्ये, इथे तुम्हाला PDF डाउनलोड करायची. हा सुद्धा ड्युली साइन बाय युअर प्रिन्सिपल, तुमचं कोऑर्डिनेटरची सही आणि तुमची प्रिन्सिपलची सही याच्यावर आवश्यक आहे. आणि हा एक्सेल रिपोर्ट सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करून घेऊ शकता. या पद्धतीने इथे महाविद्यालयातले कोऑर्डिनेटर आहेत, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि ॲडमिनचं जे काही पॅनल आहे किंवा सॉफ्टवेअर आहे त्याची ट्रेनिंग फक्त त्यांना सांगितली जाईल, इथे आवश्यकता नाही. तर आता काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून विचारा. सर, हा सर, डॉक्टर भास्कर साठे सर विद्यापीठाच्या वतीने आपली भूमिका मांडतील जेणेकरून महाविद्यालयांचा प्रतिसाद जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत हा आविष्कार यशस्वी होणार नाही. आणि भास्कर साठे मार्गदर्शनानंतर आपण काही प्रश्न असतील प्रश्न घेऊयात. भास्कर साठे सर यांचं संशोधनाचं योगदान हे जागतिक दर्जाचं आहे आणि म्हणून त्यांच्या संशोधनाचा महाविद्यालयातील संस्थांना उपयोग व्हावा या हेतूने भास्कर साठे सर आपण विद्यापीठाची भूमिका आपण मांडावी. सर कंटिन्युएशन मध्ये काही क्वेश्चन असतील तर त्यांचे क्वेश्चन घेतलेले बरं राहतील ना, त्यानंतर आपण बोलू. बरोबर सर, ठीक आहे, काही असतील प्रश्न नाही तुम्ही बोलून घ्या ना, पुन्हा वेळ जातात लोक. हॅलो सर, बोला बोला, विचारा विचारा. हा, मी भूषाली कर्डे मुक्तानंद कॉलेज गंगापूर मधून बोलते. माझा असा प्रश्न होता, जे लॉग इन आपण ऍक्सेप्ट करायचं विद्यार्थ्यांचं, लॉग इनची क्रेडेन्शियल्स जे आहेत ते आम्हाला सेपरेटली मिळणार आहेत का? हो, ते तुमच्या प्रिन्सिपलचे जे काही ईमेल विद्यापीठासोबत शेअर केलेले आहेत त्या ईमेल ऍड्रेसवर तुमच्या इन्स्टिट्यूटचा जो काही अफिलिएशनचा जो काही युजर आयडी पासवर्ड आहे तोच इथे तुम्हाला युज करायचा आहे, तोच मिळणार आहे. ओके ओके, ठीक. हॅलो, सर नमस्कार, डॉक्टर दीपक गायकवाड बोलतोय, राजर्षी शाहू कॉलेज पाथरीवरून बोलतोय. तर सर आमची रिसर्च स्टुडंट आहेत, परंतु रिसर्च स्टुडंटला सर कुठल्याही प्रकारचा PRN नंबर उपलब्ध नसतो मुलांकडे. ठीक आहे सर, तसं काही हरकत नाही. PRN नंबर जरी नसेल तर तुमच्या इन्स्टिट्यूटकडे काही तुमचं व्यक्तिगत रजिस्ट्रेशन नंबर जरी असेल तरी तो अलाउड असतो. बर सर, असे की प्रश्न असा होता की विद्यार्थी मी गाईड आहे विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थी माझे त्यांचं रिसर्च सेंटर वेगळं आहे, तर मग रजिस्ट्रेशन करताना नाव कोणतं टाकायचं, आमच्या कॉलेज टाकायचं का त्या सेंटर टाकायचं, हा प्रश्न आहे सर. मला वाटतं याला साठे सर व्यवस्थित उत्तर देऊ शकतील. बर चालेल चालेल सर, थँक्यू. सतीश सर, सर नमस्कार. नमस्कार. जसं महाविद्यालयांना त्यांच्या अफिलिएशनला जे नंबर आहेत ID आणि पासवर्ड ते युज करायचे, तसं आपल्याला डिपार्टमेंटला कुठले युज करायचे? डिपार्टमेंटचे एक उद्यापर्यंत होऊन जातील सर युनिक कडून आणि ते शेअर केले जातील, किंवा शक्यतो जे काही आपल्याला हेडला फाईल ट्रॅकिंग साठी दिलेले आहेत हेडचे, तर त्याला ते कोऑर्डिनेट करून त्या थ्रू सुद्धा लॉग इन करता येईल का, याचं संशोधन चालू आहे युनिक कडून. लवकरच ते अपडेट्स येऊन जातील आणि तुम्ही त्या थ्रू करू शकता सर. ओके सर, दुसरा असं आता आपल्याकडे म्हणजे सेम डिपार्टमेंटचं MBA आणि MCA दोन्ही पेअर जर दोन्ही मधून यायचं म्हणलं तर PG मधून दोन्ही पण टीम येऊ शकतात ना एकाच डिपार्टमेंट मधून? हो सर, येऊ शकतात ना, काहीच अडचण नाही. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. सर नमस्कार. सर नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, मी प्राध्यापक डोंगरे. तर मी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पण आहे बीड जिल्ह्याचा, तर मग आमच्या कॉलेजचं कोऑर्डिनेटर म्हणजे दुसऱ्याला करायला लागेल का, मला जमेल दोन्ही पण? मला वाटतं काही हरकत नाही करायला, तरी पण एकदा साठे सरांनाच विचारलेलं योग्य राहील, म्हणजे मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलेलं योग्य राहील. बर बर चल. अजून काही प्रश्न असतील तर क्लिअर करून घेऊया.
सर एका डिसिप्लिन मधून फक्त एकच एंट्री हवी आहे की मल्टिपल एंट्रीज चालतात? म्हणजे आता सपोज प्युअर सायन्सेस मध्ये आता जी स्क्रीन डिस्प्ले होती त्याच्यामध्ये युजी मध्ये दोन टीम्स एंट्री आहे समजा, तर मग तसं चालतं का की एकाच डिसिप्लिन मध्ये एका लेवल वरती मल्टिपल एंट्रीज? मल्टिपल एंट्रीज म्हणजे आता जर बघितलं तर तीन एंट्रीज असाव्यात. ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही मॅक्सिममही करू शकता असं काही नाही, ते ज्यावेळेस तिथे नियोजन असेल त्यावेळेस तुम्हाला कल्पना दिली जाईल की किती एक्झॅक्ट आहेत, मग तुम्ही करू शकता मल्टिपल एंट्रीज करू शकता, अडचण काहीच नाही. पण एका विद्यार्थ्याला मात्र एकाच थीममध्ये आणि एकाच लेवलला अलाउड आहे, तो मल्टिपल प्रोजेक्टमध्ये नाही जाऊ शकत. म्हणजे बाबा त्याने ऍग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्रीमध्ये पण केलंय युजीमध्ये आणि तो म्हणतोय की मला आता ह्युमॅनिटीजमध्ये पण करायचं आहे, तर तसं अलाउड नाही आहे. तो फक्त एकाच कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. ठीक आहे. अजून सतीश सर. हा सर. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी आपला ऑनलाइन एखादा वर्कशॉप घेता येणं शक्य आहे का? शक्य आहे सर, पण आपल्याकडे आता ते नॅक पण आहे, तर रविवारी जर शक्य झालं तर आपण करूयात सर. कॉलेजचे प्राध्यापक कुठं आहे त्यांचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, बघू भास्कर साठी पाठवू त्याच्यावरती, घ्यावा लागेल आपल्याला, गरज आहे विद्यार्थ्यांचं. चालेल ना सर, घेऊयात आपण. किंवा आता याचं रेकॉर्डिंग करतोय सर आपण, हे रेकॉर्डिंग आपण विद्यार्थ्यांना शेअर केलं त्या त्या कॉर्डिनेटरनी, कॉलेजच्या कॉर्डिनेटरनी जरी ते तिथे दाखवलं जरी तरी बऱ्यापैकी फायदा होईल असं मला वाटतं. पण जर घ्यायचंच असेल तर आपण सेशन सुद्धा घेऊ शकतो. सर आणि रिसर्च स्टुडंट साठी पार्ट टाइम स्टुडंट्सला अलाउड आहे का? पार्ट टाइम ला अलाउड आहे ना मॅडम. पार्ट टाइम कोणता पण, पीजी का पीएचडी? पीएचडी. पीएचडी हो अलाउड आहे मॅडम, अलाउड आहे. सतीशराव, एक कॉलेज जास्तीत जास्त किती प्रोजेक्ट पार्टिसिपेट करू शकेल? जेवढे करता येईल करा सर. तसं तर 48 रूल आहे, पण 60 सर म्हणे मॅक्सिमम एंट्री येऊ द्या, तर आपण म्हणतोय की बाबा उलट डिस्ट्रिक्ट लेवलला जेवढं जास्तीत जास्त घेता येईल घ्या, कारण की सर स्टेट लेवलला तसंही फक्त 48 विद्यार्थीच जाणार आहेत, तर चांगले प्रोजेक्ट जर येऊ शकत असतील तर आपण बंधन घालून उगीच त्यांचं नुकसान नको करायला. सर आता मी एक साइन अप फॉर्म केला स्टुडंटच्या वतीनं, तर आणि त्याला नंतर लॉग इन केल्यानंतर युअर रजिस्ट्रेशन इज पेंडिंग अप्रुव्हल असं स्टेटस रेड सिग्नल मध्ये दाखवत. बरोबर आहे सर. तर आता तुमचं जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचं जे लॉग इन तुम्हाला मिळेल, म्हणजे ऍज अ ऍडमिन कॉलेज लॉग इन दिलेलं आहे, त्याच्यातून तुम्ही ते विलिंग टू पार्टिसिपेट म्हणून ऑप्शन आहे बघा स्क्रीनवर, तुम्ही इथे जर बघत असाल एक विलिंग टू पार्टिसिपेट माऊसवर मी फिरवतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे त्या विद्यार्थ्याचं स्टेटस पेंडिंग असेल, ते पेंडिंग स्टेटस तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. ऍक्सेप्ट केलं की त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशनसाठी जे ग्रीन बटन आहे ते अलाव होऊन जाईल आणि तो विद्यार्थी इथे पार्टिसिपेट करू शकेल. नंतर त्याने तो पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. हो हो सर, तो फॉर्म पूर्ण फिलअप केला तरच तो एलिजिबल आहे आपल्या इकडे पार्टिसिपेट व्हायला, तरच त्याचा कोड जनरेट होणार आहे. अदरवाईज त्याचा कोड जनरेट नाही झाला तर तो पार्टिसिपेट नाही होऊ शकत. सर एक सजेशन असं होतं की बीड जिल्ह्यातले कॉलेजची लिस्ट जर वेगळ्या सेक्शन अंडर जर केली तर मुलांना सर्च करायला थोडं सोपं जाईल असं वाटतं. चालेल सर, आम्ही त्याचा वॉर फुटिंगवर प्रयत्न करतच आहोत की डिस्ट्रिक्ट वाईज त्याला कसं सॉर्ट आउट करता येईल. पण मीन वाईल तो सर्चिंग सोपं केलेलं आहे सर. आपण जर कीबोर्डवरून तुमच्या महाविद्यालयाचं फर्स्ट अल्फाबेट जरी टाईप केलं तर आपलं लगेच तिथे फाइंड आउट होऊन जातं सर. ओके सर, नमस्कार. मला एक क्वेश्चन होता. हा सर. कॉलेज लॉग इन कधी म्हणजे मिळेल आम्हाला? सर मी आता जसं सांगितलं की तुमचं जे अफिलिएशनचं जे लॉग इन आहे, अफिलिएशन युजर आयडी पासवर्ड आहे ना, तोच तुम्हाला इथे वापरायचा आहे. वेगळं काही असं आपल्याला मिळणार नाहीये, तोच युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही वापरायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा पासवर्ड बदलायची गरज नाही राहणार. थँक्यू सर. येस सर. अजून काही प्रश्न असतील तर आपण बोलू शकतो, नाहीतर मग साठे सरांना विनंती आहे की त्यांनी सेशनचा चार्ज घ्यावा.
धन्यवाद बालशंकर सर, देशमुख सर, जो आजचा सविस्तर जो काही आजचा प्रोग्राम तुम्ही घडवून आणला आणि बरेच